इंग्लिश बाब सुरुवात करता करतात या ई विजा वेल्यानं करता हे इ विजा विजा बी म्हणले की खूप कॉम्प्लिकेटेड अशे दिसतात गजाली खरेंच ही गजाल कॉम्प्लिकेटेड असा कितें विषय कितें आणि ताजो आमच्या इंडस्ट्रीचेर एक्चुअल परिणाम कितें बेसिकली ई विजा uh, e जे असा uh, देट मिन्स फिजिकल विजा हेचे स्टॅम्पींग नासता पासपोर्टचे तुम्ही ऑनलायन अप्लाय करात तुमचे कॉपीज अप्लाय करा आणि ऑन दॅट बेसिस गव्हर्मेंट गिव्स यू द विजा सो एज ऑफ नॉम आमचेकडे वन फिफ्टी सिक्स कंट्रीजाक ई विजा असा पहिली युकेक असले वीच आफ्टर कोविड इमिजिएटली दॅट विथड्रॉन इट सो त्याच्या खात्री किती लास्ट आम्ही रिप्रेझेंटेशन केले गमेंट चार्टर्स चालू करा म्हणून सांगताले बिकॉज ऑफ कोविड की इ विजा यू के चालू करात किंवा सिंप्लिसिटी जितकी असतके टुरिस्ट चिड येऊ शकता सो लास्ट ला जानेवारी झाले की uh, थर्ड वे कोविड वे आयो सो द चार्टर फ्रॉम यू के जे येऊन ते येऊना सो वी एंटिसिपेटींग दॅट गुड ट्राफिक येतो ह्या वर्षा सो समवेर इन वेन न्यू गव्हर्मेंट टू कोवर वी हॅड मॅट चीफ मिनिस्टर त्यांना आणि चीफ मिनिस्टर ऑल्सो अ रिप्रेझेंटेशन टू सेंटर की गो यु के जे लिस्ट जे काढला त्यांना घालचो बिकॉज रश इतको असा नॉट ओन्ली पीपल वॉन्ट्स टू कम ऑन चार्टर पण जे रेग्युलर जे इंडियन्स ते सेटल झाला की बाकी जे कंट्री जे दोन तीन सुना एव्हरीबडी वॉन्ट टू मूव आउट अँड एक गोवा एक फेवरेट डेस्टिनेशन असं लोकांचं की हांगा येऊचं म्हणून hmm. आता नॉर्मल विजाक ते चार महिने पाच महिने घेता तर प्रॉब्लेम झाला हा अप्लाय केला बॉमेट्रीक गरज असली तर इफ मला विजा टायमा मेळना तर ऑटोमॅटिकली फ्लायटी कॅन्सल जातली तर चार्टर जे जून जुलैात अनाऊन्स करतात आणि फ्लाईट भरतकच म्हणजे हे घेतकूच बरोबर ते विजा चालू करता प्रोसेस ते विजा येणारा ऑटोमॅटिक फ्लाईट कॅन्सल कॅन्सल जाता सो एज ऑफ नॉर्व किती की नोव्हेंबरात चार फ्लाईट अनाऊन्स केली फ्रॉम दोन टू फ्रॉम गेट एयरपोर्ट एअरपोर्ट टू फ्रॉम मॅनचेस्टर ती फक्त आता एकू येतली नोव्हेंबरात डिसेंबरात ते दोन म्हणतात इट मे बी वन बिकॉज विजा येणार येऊ शकना सो देट इज अ मेजर चॅलेंज राइट नॉ फॉर यूके टूरिस्ट कमिंग इन टू इंडिया Uh, उद्योगाचे हाचो कितलो परिणाम जावपाक शकता कारण चार्टर्स कॅन्सल जाऊ हे जेन्ना आयकता तेन्ना सगळ्यांनाच ताजी भरपूर चिंता दिसप रफली आम्ही एक प्री कोविडचा फिगर धरला युकेच्या आम्हाला तीस ते पस्तीस पस्तीस ते चाळीस हजार युकेचे टुरिस्ट येताले गोतात एज्युमींग की फक्त थर्टी पर्संट येतले थर्टी पर्संट पर्सेंट फॉर्टी बी धरले जाल्यार बारा हजार लोक कमी येतले hmm. बारा हजार लोक कमी आले आणि आमी इफेक्ट धरलो तर एक टुरिस्ट दहा दीस ते वीस दिस दहा दिसूच दरले आणि मल्टीप्लाय पैकी चार हजार रुपया दिसा स्पेंड करता करतात ऑटोमॅटिकली फोटी थाऊसंड बेसिक फोटी क्रोस लॉस जाता एडिशनल मल्टिप्लाय इफेक्ट असता म्हणजे एटी टू हंड्रेड क्रोसचा लॉस जाऊ शकता आणि ऑन दॅट गव्हर्मेंट रन्स द रेव्हेन्यू जी एस टी सो नेक्स्ट एक मेन थींग किती असं लॉस इज वन एक्सपेक्ट डॅट इज अ नोशन की इट कॅन बी कम आउट विथ द डॉमेस्टिक टुरिस्ट चढ येतले जातले पण जे धाकटे हॉटेल असा जे डिपेंड ऑन दीस चार्टर्ड टुरिस्ट फॉर लास्ट टू इयर्स होपींग की हे चालू झाल्यावर त्यांचा धंदा चालू जातलो तो इफेक्ट जातलो इन बीग वे सो फॉर स्मॉलर हॉटेल्स सेक पीपल वू डिपेंड ऑन दीस ऑफ टुरिस्ट कमी टू गोवा त्यांच्या खातीर जितको हा म्हणता इ विजा जेना ओके बट जो प्रोसेस जो आता जो आता तीन महिने चार महिने घेता तो पंधरा दीस वीस दिसांनी त्याकडे विजय दिले त्यांच्यानी देन ऑल्सो hmm. इट आता इंटरव्ह्यूची डेटूच मेळणार हाऊ गो फॉर गोफा